त्यांच्या व्यक्तिगत सगळ्या कौटुंबिक कामातनं वेळ मिळाल्यावर त्याबरोबर एक साधारण महिनाभरात त्या सक्रिय होणार आहेत. या सगळ्या आमच्या रणरागिणी ज्या इतक्या ठामपणे लढत आहेत, भूमिका मांडत आहेत, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जात आहेत. आमच्या बीडच्या संपर्क प्रमुख असणाऱ्या संपदा गडकरी केवढा अडचणीचा भाग आहे, एवढ्या अडचणीच्या भागात त्या तिथंपर्यंत पोहोचतात, महिला आघाडीची बांधणी करतात. या सगळ्याच लोकांचे मगाशी साईनाथ भैयांनी फार सुंदर असं सोशल मीडियावरचं प्रेझेंटेशन इथं सादर केलं. हे प्रेझेंटेशन मला वाटतंय महिला आघाडीच्यासाठी स्वतंत्रपणे करण्याची गरज आहे. देशभरातले लोक सन्मान्य पक्षप्रमुखांना भेटायला येतात, मग ते अरविंद केजरीवालजी असतील, भगवंत मान असतील, तेजस्वी यादव असतील किंवा वेणुगोपालजी असतील. सकाळपासून चाललेल्या वेगवेगळ्या सेशनमध्ये मी निव्वळ प्रातिनिधिक आहे. आमच्या सगळ्या महिला नेत्या आणि उपनेत्यांच्याकडून एक जुजबी मांडणी करण्यासाठी मी उभी आहे. मला 28 जुलैला 1 वर्ष पूर्ण होईल पक्षप्रवेश करून, आणि 1 वर्षभरामध्ये मला खूप या गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे की मी प्रत्येक शिवसैनिकाच्या घराघरात पोहोचू शकले. त्याचं सर्व श्रेय हे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या गुणग्राहकतेला, सन्माननीय नेते आदित्यजी ठाकरे यांच्या नियोजनबद्ध त्या सर्व कृती कार्यक्रमांना, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आय एम व्हेरी मच थँकफुल टू ऑनरेबल सचिन भाऊ आहिर, की सचिन भाऊंमुळे मला शिवसेनेच्या कुटुंबाशी जोडून घेता आलं. मी शिवसेनेत आहे याचं संपूर्ण क्रेडिट हे सचिन भाऊंना जातं, परंतु महाप्रबोधन यात्रा यशस्वी झाली याचं क्रेडिट हे मी सांगितलंच पाहिजे आवर्जून, की कालपासून किंवा आज सकाळी काही माध्यमांनी चर्चा केली की ताई हा जाणार आहे का, ही जाणार आहे का, याचं काय होईल, तिचं काय होईल, तर आम्हाला त्याची कधीच फिकर वाटत नाही की कुणाची तरी 40 कोटीची फाईल, 50 कोटीची फाईल क्लिअर होते नाही होते, आणि म्हणून जर कुणी निर्णय घेत असेल तर त्याचं काहीच वाटत नाही. कारण आमच्याकडे ज्योतिताई ठाकरेंच्या सारख्या अत्यंत लढवय्या रणरागिणी आहेत, ज्या ज्योतिताई ठाकरे जेव्हा सन्माननीय पक्षप्रमुखांनी आपल्या पदाचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावेळेला, साहेब जर तुम्ही या पदावर नसाल तर तुमच्याशिवाय आम्हाला ही पदं काय कामाची, असं म्हणत सगळ्यात पहिल्यांदा महिला आर्थिक विकास महामंडळाचा राजीनामा अत्यंत स्वाभिमानी बाण्याने सादर करणाऱ्या आमच्या ज्योतिताई ठाकरे हा महत्त्वाचा म्हणजे शिवसैनिक आणि महत्त्वाचा शिलेदार आहेत. महाप्रबोधन यात्रेत खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत अगदी महाराष्ट्र पादाक्रांत करणाऱ्या संजनाताई घाडी हे नाव तितकंच महत्त्वाचं आहे. मला माध्यमं विचारतात ताई किशोरीताईंचं काय, मी हे आवर्जून, मला माहीत नाही ते माध्यम प्रतिनिधी किती आहेत ते, पण हे आवर्जून सांगितलं पाहिजे की किशोरीताई पेडणेकर या सातत्याने संपर्कात असतात, किशोरीताई सातत्याने एक भूमिका मांडत राहतात, आणि त्या सतत म्हणजे काही लोकांची काही व्यक्तिगत कारणं असतील आणि म्हणून ते माध्यमांशी बोलले नाही याचा अर्थ त्या शांत का आहेत असं काढायचं काहीच कारण नाही. कारण किशोरीताई या सातत्याने सक्रिय आहेत, त्या पडद्यामागून आम्हाला सतत मार्गदर्शन करत राहतात, आणि मला खात्री आहे त्यांच्या व्यक्तिगत सगळ्या कौटुंबिक कामातनं वेळ मिळाल्यावर त्याबरोबर एक साधारण महिनाभरात त्या सक्रिय होणार आहेत. या सगळ्या आमच्या रणरागिणी ज्या इतक्या ठामपणे लढत आहेत, भूमिका मांडत आहेत, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जात आहेत. आमच्या बीडच्या संपर्क प्रमुख असणाऱ्या संपदा गडकरी केवढा अडचणीचा भाग आहे, एवढ्या अडचणीच्या भागात त्या तिथंपर्यंत पोहोचतात, महिला आघाडीची बांधणी करतात. या सगळ्याच लोकांचे मगाशी साईनाथ भैयांनी फार सुंदर असं सोशल मीडियावरचं प्रेझेंटेशन इथं सादर केलं. हे प्रेझेंटेशन मला वाटतंय महिला आघाडीच्यासाठी स्वतंत्रपणे करण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात गोरेगावला सन्माननीय उपनेत्या संजनाताई यांच्या माध्यमातनं लवकरच महिला आघाडीचं एक चांगलं शिबिर
घ्यायला आम्ही तयारी करत आहोत. आमचा वर्षभराचा कामाचा जो आढावा आहे तो सगळा आपल्या समोर आहे की वर्षभर आम्ही काय काम करतोय आणि कुठे पोचतोय कुठे नाही पोचत आहे. पण या सगळ्यांच्या मध्ये एक गोष्ट नक्की झाली, ज्या पद्धतीने सध्या माध्यमे आणि मिंधे गटाचे लोक मला टार्गेट करतात त्याच्यावरून मला प्रचंड आनंद होतो. मी खूप सकारात्मक या सगळ्या गोष्टींना बघत राहते. आत्ता 2 मिनिटांपूर्वी माध्यम प्रतिनिधी मला विचारत होते की ताई काही लोक हा जाणार आहे का ही जाणार आहे का तुम्हाला काय वाटतंय. तुम्ही म्हटलं ते सगळं सोडून द्या, मी जरा सकारात्मक माहिती तुम्हाला सांगते की सन्माननीय वंदनीय बाळासाहेब असताना इथे मोदी असतील शहा असतील नड्डा असतील ते मातोश्रीला यायचे आणि मातोश्रीला मातोश्रीतला माणूस कधी तिकडे जात नव्हता, ही सगळी माणसं मातोश्रीमध्ये यायची. आज आमच्याकडे सत्ता नाही पण तो ठाकरे बाणा आणि मातोश्रीचा तो वकूब तो अदब आजही तसाच आहे की संपूर्ण देशभरातले लोक सन्मान्य पक्षप्रमुखांना भेटायला येतात. मग ते अरविंद केजरीवाल जी असतील, भगवंत मान असतील, तेजस्वी यादव असतील किंवा वेणुगोपाल जी असतील. आणि मी आपल्या सगळ्यांच्या सोबत अजून एक गोष्ट आनंदाने शेअर केली पाहिजे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने. येणाऱ्या 21 तारखेला अजून एक महत्वाची भेट मातोश्रीवर होतीये. आसाममध्ये आसाम गण परिषदेच्या सीईसीचे मेंबर राहिलेले जे आसाममध्ये प्रफुल्ल कुमार महंतो यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, सलग 2 वेळा आमदार होते, त्यानंतर ते काही काळ भाजपमध्ये होते, त्यावेळेला ते पेट्रोकेमिकल बोर्डचे चेअरपर्सन होते, आणि आता स्वतंत्र आसाम जाती परिषद जी उभी राहिली ही तीच आसाम जाती परिषद आहे. हा तोच पक्ष आहे की इकडचे 40 गद्दार जेव्हा गुवाहाटीला गेले होते तेव्हा हॉटेल रॅडिसनच्या समोर आमच्या गुवाहाटीचं आणि आसामचं नाव खराब करू नका असं म्हणत या 40 लोकांच्या समोर निदर्शनं करणारे आसाम जाती परिषदेचे प्रमुख जगदीश भुयानजी आणि त्यांची संपूर्ण टीम येत्या 21 तारखेला सन्मान्य पक्षप्रमुखांना भेटायला येत आहे. हे सगळे वेगवेगळ्या राज्याच्या पातळीचे नेते वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांचे नेते का भेटायला येत आहेत तर याची 2 कारणं. मातोश्री आता केंद्रस्थानी आहे, राष्ट्रीय राजकारणातला सन्मान्य पक्षप्रमुखांचा वावर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि राष्ट्रीय राजकारणातला हा अत्यंत सकारात्मक असणारा वावर ह्या एकूण वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांना असं वाटतंय की प्रादेशिक पक्षांचं प्रादेशिक अस्मितांचं हित ज्या वेगवेगळ्या पक्षांनी जपलं त्यात शिवसेना अत्यंत वरच्या क्रमाला आहे आणि तो वकूब सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी टिकवलेला आहे. सो उद्धव साहेबांनी या सगळ्या प्रादेशिक पक्षांचं राष्ट्रीय पातळीला नेतृत्व करावं असं सगळ्या लोकांना वाटतं आणि देशभरातले लोक इथं भेटायला येतात ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची अभिमानाची बाब आहे. आणि आम्ही सांगतोय की होय बाकी काहीही असलं तरी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने की पुढच्या वर्षीच्या वर्धापन दिनाला आम्ही सगळे विरोधी बाकावरचे नाही सत्तेतले शिवसैनिक म्हणून इथे उभे असू आणि त्यासाठी आम्ही जीवाचं रान करत राहू. आदेश दादांनी ही संधी उपलब्ध करून दिली. आदेश दादांचे आणि त्यांच्या सगळ्या टीमचे आणि पुनश्च एकदा सर्व सिनियर नेत्यांचे, विनायक राऊत साहेब असतील, सुभाष देसाईजी असतील, अनिल देसाई सरांचं प्रचंड मोठी मदत आणि मार्गदर्शन सातत्याने आम्हाला मिळत आहे. मी या सगळ्याच मंडळींचे, रवींद्र वायकर दादा, वैभव दादा नाईक या लोकांनी कधीही आमदारकीचा कुठलाही बाज न दाखवता इतक्या आपुलकीने सांभाळून घेतलं. राजन साळवी दादांसारखी माणसं एवढ्या नम्रपणे वागतात. मला कधीही, मी नौखी आहे, अत्यंत सामान्य कुटुंबातली आहे याची अजिबात कुठलीही जाणीव न होऊ देता या प्रत्येक नेत्याने मला सांभाळून घेतलं याचा आनंद आहे. आणि होय महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने अनेक भाषणं गाजली पण एक बाब तितक्याच नम्रपणे नमूद केली पाहिजे की महाप्रबोधन यात्रेत माझ्याही पेक्षा 5 पट भारीचं भाषण हे धाराशिवमध्ये आम्ही गेल्यावर धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमदादा निंबाळकरांचं झालं होतं, ज्याचं नियोजन आमदार कैलास पाटील दादांनी केलेलं होतं.
त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। आणि सरते शेवटी, काल कळव्यामध्ये जो एक प्रकार झाला की आपल्या एका सोशल मीडियाच्या महिला पदाधिकारीला कार्यक्रमाच्या बहाण्याने बोलावून ज्या पद्धतीने एक भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, महिला प्रतिनिधी म्हणून मी त्याचा तीव्र शब्दात निषेध तर करते, पण एक नक्की की ज्यांच्यामध्ये समोरासमोर भिडायची हिंमत नाही ते असे पाठीमागून वार करतात, आणि पाठीमागून वार करणारे कधीच वाघ नसतात, ते कायम लांडगे असतात। माध्यमांच्या समोर अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की 15 दिवसांच्या पूर्वी मी असं म्हटलं होतं की भाजपच्या एका बड्या नेत्याने मला मराठवाड्यातल्या एका मोठ्या कॅबिनेट मिनिस्टरची कागदपत्र पुरवली होती, परंतु दुसऱ्यांनी आणून दिलेल्या शिकारीवर आम्ही झडप मारत नाही, त्यामुळे आम्ही झडप मारणार नाही। त्यावेळेला त्यांना ते खोटं वाटत होतं। मला वाटतं अब्दुल सत्तार साहेबांचं प्रकरण बाहेर आल्यावर माध्यमांना खात्री पटली असेल। आता पुन्हा एकदा माध्यमांच्या समोर सांगते, होय, अजून एकदा भाजपच्या एका बड्या नेत्याने मराठवाड्यातल्याच शिंदे गटाच्या एका बड्या कॅबिनेट मिनिस्टरची कागदपत्र माझ्याकडे पाठवलेली आहेत। हे आवर्जून सांगितले पाहिजे की शिंदे आणि फडणवीसांचा घटस्फोट होण्याच्या मार्गावर आहे, आणि घटस्फोटाच्या आधी एकमेकांची ती गराणी ते एकमेकांजवळ गात आहेत, मी कधीच वेग बोलत नाही। जर अजूनही खात्री पटत नसेल तर 8 दिवसात सत्तार साहेबांनंतर मराठवाड्यातल्याच एका मंत्र्याला कसं टार्गेट केलं जाईल हे तुम्ही बघत राहाल। हे फक्त एक चुनूक माध्यमांच्यासाठी होती। पुनश्च एकदा मला एवढा प्रचंड वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि पक्षप्रमुखांचे खूप खूप आभार आणि ग्वाही देते की सुषमा अंधारे लय इमानदार पिल्लू आहे, लयच इमानदार पिल्लू आहे। एवढ्या इमानदारीने जर या पक्षाने मला डायस दिला असेल आणि महाराष्ट्रात माझी एक नवी ओळख तयार करून दिली असेल तर ही माझी नैतिक जबाबदारी असेल आयुष्यभराची की शिवसेनेची ओळख राष्ट्रीय स्तरावरती पोहोचवण्यासाठी मी जीवाचं रान केलं पाहिजे आणि आयुष्यभर मी सोबत असेल